नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 26 मध्ये नगरसेवक भगवान आरोटे, मधुकर जाधव, हर्षदा गायकर, अलका आहिरे या चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून कोट्यवधींच्या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. प्रभाग क्रमांक 26 च्या विकासासाठी चारही नगरसेवक अधिक तत्परतेने कामे करीत असून आदर्श प्रभाग बनविण्यासाठी त्यांचे कायमच प्रयत्न राहिले आहेत. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 26 मधील मनपा शाळा क्रमांक 73 शेजारील रस्त्याच्या तसेच चुंचाळी पूर्वेकडील रस्ते काँक्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ परमपूज्य जनेश्वर महाराज तसेच उपस्थित प्रभागातील नगरसेवक व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जनसेवा ही ईश्वर सेवा असून याच मार्गाने काम करत असून हीच ईश्वर सेवा मी करत असल्याचे नगरसेवक भगवान आरोटे यांनी सांगितले. प्रसंगी सन्माननीय आदरणीय परमपूज्य जनेश्वर महाराज, आमचे सहकारी नगरसेवक तथा मार्गदर्शक मधुशेठ जाधव आणि माझ्या सर्व बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक इथं आज उपस्थित या कॉम्पिटीकरणाच्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित सर्व माता भगिनी बनले. खरं तर आज मनस्वी आनंद होत आहे की चिंचोळ्या गावात जी रस्ते कॉम्पिटीकरणाची राहिलेली आहे तो करताना आनंद होत आहे. काही कामं होत असतात, काही राहत असतात, परंतु प्रत्येक काम हे ज्याला ज्याला जरूरत आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं, त्याचं काम करणं ही एक सेवा म्हणून ज्या जनार्दन स्वामी इथं मी शिष्य आहे आमचे त्यांची शिकवण आहे जनसेवा ही ईश्वर सेवा आणि ती म्हणून मी करत असतो. ज्या पक्षात मी काम करतो त्या सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिले की 80% राजकारण समाजसेवा आणि 20% राजकारण, तर नवे तर मी तो 100% समाजसेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातूनच तुम्ही बघितलं असेल की या प्रभागात 50 कोटीची कामं चालू आहेत. आपल्या समोर हॉस्पिटल दिसत आहे, क्रीडांगण, अभ्यासिका, पाण्याच्या टाक्या, रस्ते या दृष्टीने, ड्रेनेज लाईन या दृष्टीने सर्व ही 50 कोटीची कामं चालू आहेत. सर्व काम करताना मी फक्त या नागरिकांचा एक देणेकरी लागतो, यांच्या प्रेमापोटी जे त्यांनी मला भरभरून दिलं आहे त्या सेवेतून त्यांचं कसं त्यांचं जे कामं आहेत ती कशी होतील ह्याच उद्देश आम्ही ठेवतो आहे. आणि याबरोबर ही आमची जी नगरसेवक आहे चारही मी या सर्वांना बरोबर घेऊन ही कामं कशी होतील आणि या प्रभागाचा विकास कसा होईल या दृष्टीतून काम करत आहोत. तुम्ही बघितलं असेल तर या सर्व उद्घाटन करत असताना जो पहिला आपण नंदिनी नदीवरील पुलाचं भूमिपूजन केलं ते आदरणीय परमपूज्य सागरानंद स्वामी यांच्या हस्ते केलं. दुसरं पुलाचं भूमिपूजन नंदिनी नदीवर जे केलं, आयटीआय पुलाचं समांतर पूल जो केला ते सन्माननीय आदरणीय परमपूज्य मोरेदादा गुरुमाऊली यांच्या हस्ते केलं. आणि आत्ता रस्त्यांचं जे भूमिपूजन केलं ते चंद्रकांत दादा आणि सन्माननीय खासदार संजयजी राऊत अशी सर्व कामं जी करत असताना याचा उद्देश एक आहे. आज ज्या रस्त्याचं भूमिपूजन होत आहे कॉम्पिटीकरणाचं त्याचं आदरणीय परमपूज्य जनेश्वर महाराज यांच्या हस्ते करतो. याचा उद्देश एकच आहे की संस्कृती टिकली पाहिजे, संस्कार मिळाले पाहिजे आणि कोणतीही कामं चांगली झाली पाहिजे, त्याच्याहून जाताना सुद्धा लोकांना चांगला विचार आला पाहिजे हा उद्देश याच्यातून. कारण आपण ज्या भूमीत जातो तिथं तसा विचार येत ज्या ठिकाणी राहतो ती भूमी जर पवित्र असेल तर पवित्र विचार आपल्या मनात येतील आणि म्हणून हा उद्देश एक सफल आहे. हा व्हावा, चांगलं व्हावं, या जनतेचं कल्याण व्हावं या दृष्टीतून ही समाजसेवा आणि जनतेची कामं चालू आहेत, याची चालू राहतील आणि उर्वरित जी कामं बाकी आहेत ती लवकरात लवकर होतील. सर्व सुविधा देऊन हा प्रभाग कॉलेज रोड गंगापूरच्या प्रमाणे सुसज्ज असा करण्याचा प्रयत्न आहे. इथं समोरच लवकरात लवकर गार्डन करण्याचा मनोदय आहे, ते गार्डन पण लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे. आणि अशीच कामे करण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ, सर्व नागरिकांची हवी आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच जरुरी आहे आणि ते राहतील अशी मला अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात सर्व कामं पूर्ण होतील, आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील. या प्रसंगी जे सर्व नागरिक उपस्थित राहिले, आपण सर्व महिला भगिनी माता भगिनी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद, त्यांना त्यांचे आभार मानतो. प्रभागातील सर्व कामे आरोटे हे पूर्ण करून दाखवतील आणि नागरिकांच्या सर्व समस्या आरोटे सोडवतील असा विश्वास प्रमुख उपस्थित परमपूज्य जनेश्वर महाराज यांनी व्यक्त केला.
ठिकाणी प्रभाग क्रमांक 26 या प्रभागामध्ये आपल्या जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे परम शिष्य भक्त आमचे भागवतजी आरोटे यांचा हा प्रभाग जरी असला तरी आज खऱ्या अर्थानं या प्रभागाचा विकास या हेतूने आज या ठिकाणी एका रस्त्याचं भूमिपूजन चाललेलं आहे आणि आज ते भूमिपूजन या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. निश्चितच आपल्या प्रभागाची जे काही कामं असतील आमचे भागवत भाऊ आरोटे नक्कीच सर्व पूर्ण करतील आणि या जनतेला आपला विश्वास प्रकट करून दाखवतील. कारण त्यांचं काम हे अतिशय शुद्ध आणि सात्विक मनानं ते काम करत असतात. त्यांना हे राजकारण इतकं करायची आवश्यकता नाही, समाजसेवेत जास्त त्यांचं योगदान असतं. म्हणून मीही आज सौभाग्ययोग समजतो की या ठिकाणी आम्ही आलो आणि हा सुंदर असा या सर्वांच्या कामासाठी सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा हा रस्ता या ठिकाणी परिपूर्णतेला जात असताना याचं भूमिपूजन निश्चित या ठिकाणी झालं आणि लवकरच हे काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. प्रभाग 26 चे नगरसेवक मधुकर जाधव यांनीही यावेळी भगवान आरोटे यांना शुभेच्छा दिल्या. 26 मध्ये शाळा क्रमांक 73 शेजारील रस्त्याचं महाराजांच्या हस्ते भूमिपूजन झालं. साधू संतांचं हातभार लागला त्यामुळे नक्कीच हे काम चांगलं आणि मजबूत आणि लवकर काम होईल असं शुभेच्छा व्यक्त करतो, थांबतो. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक आरोटे हे आमच्या घरातील सदस्यच असून ते आमच्या घरातील प्रमुख असल्याचे सांगितले. तो घराची जबाबदारी स्वीकारतो, तसं आमच्या भाऊंनी आमच्या वार्डाची जबाबदारी स्वीकारली. आमचा भाऊ म्हणजे आमच्या घरातला एक प्रमुख माणूस आहे आणि त्या माणसाला आमची सगळी काळजी आहे. किती नगरसेवक येऊन गेले, किती गेले, सगळ्यांनी आश्वासनं दिले, कोणी अंमलात आणलं नाही, पण भाऊंनी ती गोष्ट अंमलात आणली, आज आमचा रस्ता होऊ राहिला. या रस्ते कामाच्या शुभारंभाप्रसंगी मीरा शिंदे, रत्ना अनार्थे, मंदा दिघे, अनिता देवरे, ललिता आहिरे, आरती जोरवेकर, मीरा ढेरिंगे, दत्तात्रय खांडेकर, विमल चव्हाण, गणपत वाघमारे, संजय माळी, भास्कर गुंबाळे, विठ्ठल ढेरिंगे, भास्कर बोरले, पुण मामा, शिवाजी ढेरिंगे, पुंजाराम मांडवे, दादा बच्चाव यांचं परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.